फक्त जात जी आहे ती नेत्याच्या डोक्यात आहे सावरकर टिळक ब्राह्मणांचे शिवाजी महाराज मराठ्यांचे माझ्या समाजाचे एवढे लोक आहे मला तिकीट द्या ठीक आहे बा तू तुझ्या समाजाकरता काय केलं ते तर सांग तुतारीने टोचल्याशिवाय गाडीच नाही जात पुढे फक्त जात जी आहे ती नेत्याच्या डोक्यात आहे जनतेच्या मनात तेवढी जात नाहीये कार्यकर्त्याच्या मनात जात नाहीये ज्याला तिकीट पाहिजे त्याच्या डोक्यात जात आहे आणि तो आपल्याला येऊन सांगते माझ्या समाजाचे एवढी लोक आहे मला तिकीट द्या तर ठीक आहे बाबा तू तुझ्या समाजाकरता काय केलं ते तर सांग म्हणजे मी स्टेजवर बसलेल्या कोणाबद्दल बोलत नाही बरं नाही तर उगीस तुम्ही टोप्या बोल तिकडे फरवाल छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं आपण नाव घेतो हो त्यांनी कधी राजकारण नाही केलं पण आपल्या सोयीकरता आपण करतो की आंबेडकर दलित समाजाचे सावरकर टिळक ब्राह्मणांचे शिवाजी महाराज मराठ्यांचे आणि आता याच्यातूनच जातीवादी प्रचारातून निवडणूक जिंकण्याकरता प्रयत्न काही लोक करतात आहेत अनेक कार्यकर्ते आहेत की ते कार्यकर्ते कोणत्या जातीचे आहे कोणत्या धर्माचे आहे कोणत्या पंथाचे आपल्याला माहिती नाही आहे आज आपण शेतकऱ्यांमध्ये काम करतो आहे आपल्या शेतकऱ्याचा भाजी पाला संत्र आज भारतात चालले आहे जगात चालले आहे मी ते इनिशिएटिव्ह घेऊन दुबईला सहा कंटेनर पाठवले तीन कंटेनर गेले तीन आता जातात आहेत त्या शेतकऱ्यांच्या डॉलरमध्ये पैसे मिळले चांगला भाव मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची जात आपल्याला माहिती नाही आहे गुरांना ढकलण्याची आवश्यकता असते तसं मीडिया आणि आमदार खासदारांनी आपल्या कामाला देखील तुतारी घुन टोचण्याची गरज असते तुतारीनी टोचल्याशिवाय गाडीच नाही जात पुढे ते बैल चालत नाही खट काय खट्ट कोणते बैल असतात ते खटे बैल तसं हे सरकार म्हणजे खट बैल आहे याने तुतारी खूप टोचावं लागते तेव्हा चालते ते थोडी बाहेर काढली पुन्हा तेच बसून जाते